हरिओम, मी संगीता वीरा पाटील, उपासना केंद्र पेड. मी गुरु असतात हे अजून मला काही माहिती नव्हतं. 2006 साली मी ह्या बापू चरणांजवळ, बापूंनी मला आणलं, तरीसुद्धा मी चेष्टा मस्करी म्हणजे असं काहीही बोलायचं, हे कसलं काय असतं, कसले गुरु असतात, कसले काय असतात. पण ज्यावेळेला मी बापूचरणी आले आणि तेव्हा बापूंचा, नंदाईंचा, सुचितदादांचा जेव्हा फोटो एकत्र पाहिला तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यातून गळागळ अश्रू वाहू लागले. म्हणजे जणू काही मी ते निंदा केली असेल, काय केलं असेल, त्याचं पश्चातापाचे ते अश्रू असतील. आणि ते माझ्या मनातून निघून गेले आणि तेव्हापासून मी बापूचरणी यायला लागले, बापूंची उपासना करायला लागले. या बापूचरणी येण्यासाठी माझ्या मैत्रिणीनं मला मदत केली. तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी नेरूळला बापून, ती म्हणाली की नेरूळला बापू येणार आहेत, तू येतेस का? म्हटलं चल मी पण येते. शनिवारी शाळा सुटली आणि आम्ही गेलो तर बापूंचा मी लांबूनच नमस्कार केला. त्यावेळेला बापूंनी सहज असे डोळे मिचकावले आणि माझ्या मनात अजूनपर्यंत ते मिचकावलेले डोळे अजूनही मला आठवत आहेत की असं बापूने डोळे का मिचकावले. कारण माझ्या मनात माझं आयुष्य जवळ सगळं क्रिटिकल झालं होतं, जगावं की मरावं असं झालं होतं. पण बापूंनी मला त्या सगळ्या संकटातून पूर्ण मला ह्या चांगल्या मार्गावर, देवयान पंथांच्या मार्गावर मला त्यांनी आणलं आहे. आणि अशी माझा BA पेपर होता तर जाताना त्याच ग्राउंडजवळून मी गेले. तिथे बापूंचं मोठं होर्डिंग उभं असं होतं आणि आशीर्वादाचा हातही होता. मी त्या आशीर्वादाकडे पाहत, बापूंच्या हाताकडे पाहत, कडेकडेने पाहत पाहत रस्त्यानेच गेले आणि म्हणाले, बापू माझ्या पेपरमध्ये मला निदान 75% तरी मार्क्स मिळाले पाहिजेत तर मला फर्स्ट क्लास मिळेल. आणि असं म्हणत म्हणत मी गेले आणि अक्षरशः जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा खरोखर 75 च्या 75 मार्क्स मला मिळाले होते. आणि वृद्धा मी तिचा किती ऋणी झालो. नंतर आता मी जवळजवळ मला 2 महिने झाले इथे. माझं पूर्वीचं उपासना केंद्र पनवेल होतं पण आता 2 महिन्यांनी मी इथे आलेले आहे. माझ्या बाळाची शाळा इथे पेणमध्ये, त्याला ॲडमिशन घेतलं. तेव्हा मी विचार करत होते की माझ्या बाळाला खूप त्रास होईल येण्याजाण्याचा, तर त्याला जवळची शाळा मिळावी म्हणून मी प्रयत्न करत होते. पूर्ण दिवसभर, एक रविवार मी पूर्ण दिवस संपूर्ण त्या कॉलनीमध्ये फिरले. उन्हातून पाऊस पण होता तरीसुद्धा मी फिरले आणि शोधत होते रूम की बापू मला बाळाच्या शाळेसाठी म्हणजे जवळच रूम मिळावी. खूप शोधले, खूप भटकलं संध्याकाळपर्यंत पण काहीच नाही. शेवटी निराश होऊन गेले मी घरी आणि नंतर पुन्हा विचार केला की उपासना केंद्रही कुठे असावं, माझ्या बाळाला सांभाळण्यासाठी मुलगी हवी. म्हणून मी नंदीबाळ नाक्यावर तिकडे फिरले आणि तिथे अचानक मला बापू भक्त भेटल्या. त्या म्हणाल्या, इकडे जर रूम घेतली असती तर आम्ही तुमच्या बाळाला पाहिलं असतं, कारण माझं बाळ नॉर्मल नाही आहे, त्याच्यामुळे मला ते खूप टेन्शन होतं. मग त्या म्हणाल्या की, मग मी त्यांना विचारलं, हरिओम म्हटलं, आपलं उपासना केंद्र कुठे आहे हो इकडे पेणमध्ये? तर त्या म्हणाल्या, चिंचपाड्याला आहे. अरे वा, मग मी तिथे रूम, म्हटलं मला रूम मिळाली आहे चिंचपाड्याला, पण आता उपासना केंद्र कुठे आहे बापू? तेही जवळ मिळावं, कारण आम्हाला रात्री अपरात्री उशीर झाला तर जाता यावं आणि उपासना तुमची करता यावी, प्रत्येक वेळेला मला उपासना मिळावी. आणि अशा पद्धतीनं बापूंचे, म्हणजे बापूंचं जे मी जे मागितलं बापूंनी ते मला दिलं आहे. एवढे अनुभव आहेत की कोणते सांगू नी कोणते नाही, अशी माझी आता निर्धा अवस्था झालेली आहे. तरीसुद्धा हे 2 अनुभव सांगितलेले आहेत बापूराया. हरिओम, श्रीराम अंबज्ञा.